नागपूरसह पूर्व विदर्भात 2019 लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिल रोजी होत आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात 13 उमेदवार रिंगणात असून यापैकी 2 प्रमुख उमेदवारांमध्ये थेट लढत बघायला मिळत आहे. प्रशासनानं मतदान शांततेत पार पाडावी यासाठी जय्यत तयारी केली असून बुधवारी पोलिंग पार्टी पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्राकडे रवाना झाली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी 19,04,032 मतदार 2,193 मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी सुमारे 20,000 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएमच्या संदर्भात विशेष काळजी घेतली जात आहे. 3 टप्प्यात या यंत्रांची तपासणी करण्यात आली असून काही राखीव यंत्रे प्रशासनाच्या मदतीला असणार आहेत. मतदान केंद्रांवर ये जा करण्यासाठी पुरेशा वाहनांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. 2,193 मतदान केंद्रांपैकी जिल्ह्यात 52 संवेदनशील केंद्रे असून यासाठी सूक्ष्म निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट आहे, त्यामुळे यापासून नागरिकांनी स्वतःचा बचाव करत आवश्यक काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. मतदान केंद्रावर पुरेशा सावलीत मतदान करता येईल अशी व्यवस्था देखील केली गेली आहे. याशिवाय पिण्याचं पाणी, निवडणुकीच्या साहित्यापासून तर मतदान केंद्रांवरील रॅम्प, विद्युत व्यवस्था, शेड, मेडिकल किट, व्हीलचेअर या सर्व सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र काम करून सर्व तयारी पूर्ण केली आहे. दरम्यान पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत व निर्भीडपणे पार पाडण्यासाठी तसंच अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी 4,000 पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहेत. यात स्थानिक पोलीस, CISF, CRPF, दंगा नियंत्रण व बॉम्ब पथकांचा समावेश आहे. पुढील 2 दिवस स्थानिक व विभागीय गस्त वाढविण्यात आली असून मतदारांमध्ये विश्वास वाढावा यासाठी विविध शहरात पोलीस पथसंचलन करण्यात आले आहे. 11 एप्रिलच्या मतदानानंतर चंद्रपूरच्या प्रशासकीय इमारतीत ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत. तर 23 मे रोजी शहरातील MIDC भागातील वखार महामंडळाच्या गोदाम इमारतीत मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. प्रवीण गोंगले, चंद्रपूर. आपले रवाना होत आहेत चंद्रपूर एजन्सीचे. त्यामध्ये 460 एकूण बूथ आहेत, 417 रेग्युलर बूथ आणि उर्वरित बूथ हे रिझर्व आहेत. सर्व लोकांना सद्यस्थितीत साहित्य वाटप सुरू आहे. प्रत्येक साहित्यासोबत आपण चेकलिस्ट दिलेली आहे, चेकलिस्टप्रमाणे ते साहित्य वाटत आहे. आणि त्याबरोबरीला विशेष काळजी म्हणून प्रत्येक बूथवर एक मेडिकल किट देतो आहे आपण, आणि एक मेडिकल टीमसुद्धा, एक 10-12 बूथ म्हणून एक मेडिकल टीम ठेवलेली आहे, आणि प्रत्येक बूथवर एक फर्स्ट एड बॉक्स देतो आहे विशेष काळजी.